नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि आज आहे पंचवीस फेब्रुवारी तर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसशी रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्या आणि त्याचबरोबर आपण जो काही जी एसचा पोर्शन पाहणार आहोत तो आजच्या सेशनमध्ये आपण इथे कवर करून घेत आहोत तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होते तेव्हा तुम्ही ते, ते पाहू शकाल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा सा प्रश्न काय ते पाहूयात खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची दुसरी आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल असं तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे बघा हा क्वेश्चन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा त्याचबरोबर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची पहिली आवृत्ती कोठे आयोजित केली होती हे देखील मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे जर ते तुम्हाला आठवत असेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये में दे मेन्शन करा आजच्या सेशनमधील आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात बाल गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी चीनने काही गंभीर गुणांमध्ये गुन्हेगारांचं चा वय चौदा वर्षावरून किती वर्ष कमी केले आहे असं तुम्हाला विचारलं आहे तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक बारा वर्ष बघा चीनमध्ये बाल गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी चीननं काही गंभीर गुन्हे आहेत ठराविक गुन्हे आहेत याच्यामध्ये जे काही गुन्हेगारांचं वय आहे ते चौदा वर्षावरून कमी करून बारा वर्ष केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आता चीनमध्ये बारा ते चौदा वयांपर्यंत जी काही मुलं मुली असणार आहेत ती कोणत्याही कारणास्तव त्यांनी कोणाला मारलं तर ते त्या गुन्ह्यासाठी दोषी ठरणार आहेत आणि हा जो कायदा आहे किंवा हे जी त्यांनी तरतूद केलेली आहे ती एक मार्च पासून लागू करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा दोन हजार अठरा एकोणीस या वर्षापासून चीनमध्ये जे आहे ते बाल गुण्यात वाढ झालेली आहे आणि याला कुठेतरी आळा बसावा किंवा हे कुठेतरी कमी व्हावं यासाठी चीनच्या सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आता बघा चीनने हा डिसिजन घेतलेला आहे तर हे जे मॅपमध्ये तुम्हाला दिसतंय ते आहे चीन आणि चीन क्षेत्रफळाच्या बाबतीत एशियामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत जगामध्ये पहिल्या क्रमांकावरती येतं त्याचबरोबर जगातील सर्वात मोठ्या जनगणनेची सुरुवात देखील चीनमध्ये करण्यात आलेली आहे कर आणि अलीकडचीच करंट अपडेट बघायची झाली तर बघा चीनचं एक मार्स मिशन आहे किंवा मंगळ मिशन आहे ज्याचं नाव आहे तायवान वन तर याने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा चीनची राजधानी आहे बिजिंग चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत शी जिनपिंग आणि चलन जर बघायचं झालं तिथलं तर ते आहे रेनबेन आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे महिलांना पतीच्या वडिलोपार्जित मालमत्तेत मालकी हक्क मिळवून देणारं देशातील पहिलं राज्य कोणतं बनलेलं आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक उत्तराखंड बघा उत्तराखंड उत्तरा हे पहिलं राज्य असं बनलेलं आहे जे महिलांना त्यांच्या पतीच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये मालकी हक्क मिळवून देणारं आहे बघा उत्तराखंडमध्ये पर्वतीय क्षेत्रामध्ये पुरुषांना उपजीविकेसाठी किंवा नोकरीसाठी दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं आणि त्याच्यानंतर महिला या पाठीमागेच राहतात आणि त्यांना त्यांची जी उपजीविका आहे किंवा त्यांचं पोट भरण्यासाठी त्यांना शेतीवरती अवलंबून किंवा निर्भर ला राहावं लागतं आणि याच्याच बाबतीत किंवा महिला सशक्तीकरणासाठी तिथल्या सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की त्यांना पतीच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये मालकी हक्क मिळवून देण्याचा आता उत्तराखंड हे पहिलं राज्य बनलेलं आहे तर बघा उत्तराखंडबद्दल जर करंट अपडेट बघायचं झाला तर उत्तराखंडमधील पिथोरागड जे आहे तिथे भारतातील पहिला लायकेन पार्क उभारण्यात आलेला आहे त्याच्यानंतर उत्तराखंडमधील ऋषिकेश जे आहे तिथं भारतातील पहिलं ग्लास ब्रिज ओपन करण्यात आलेलं आहे आता इथे देशातील पहिल्या राज्याशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर आपण अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा मध्य प्रदेश हे देशातील पहिलं राज्य बनलेलं आहे ज्याने काउ टॅक्स लावलेला आहे त्याच्यानंतर सिक्कीम हे भारतातील पहिलं राज्य आहे ज्याने जैविक शेती लागू केलेली आहे तर तमिळनाडू हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग देणारं देशातील पहिलं राज्य बनलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच लिबियाचे अंतरिम पंतप्रधान कोण बनले आहेत असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन अब्दुल हमीद डाबिबा हे लिबियाचे अंतरिम पंतप्रधान बनलेले आहेत तर यांच्याबरोबरच मोहम्मद युनुस मेनाफी जे आहेत ते लिबिया राष्ट्रपती परिषदेचे अंतिम अंतरिम प्रमुख बनलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तर ही दोन नावं इम्पॉर्टंट आहेत जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत आता लिबियाचे अंतरिम पंतप्रधान बनलेले आहेत तर बघा हे जे मॅपमध्ये तुम्हाला दिसतंय ते आहे लिबिया लिबिया हा आफ्रिकेमध्ये येतो आहे आणि लिबियाचे कॅपिटल बघा त्रिपोली आहे तर चलन आहे तिथलं लिबियाई दिनार आता इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा मारिओ ड्रॅगी हे इटलीचे अलीकडेच पंतप्रधान बनलेले आहेत तर इथे काजा कलास आहे काजा कलास ह्या ॲस्टोनियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे मिशन इंद्रधनुष थ्री पॉईंट झिरोचा शुभारंभ कोणी केला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार डॉक्टर हर्षवर्धन यांनी मिशन इंद्रधनुष थ्री पॉईंट झिरोचा शुभारंभ केलेला आहे आणि हे सध्याचे केंद्रीय स्वास्थ्यमंत्री आहेत विद्यार्थी मित्रांनो आता बघा या मिशनचा उद्देश जर बघायचा झाला तर कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये जी कोण लहान मुलं आणि गर्भवती महिला आहेत या ज्या कोणी आपलं लसीकरण घेऊ शकल्या नाहीत किंवा लसी घेऊ शकल्या नाहीत अशा सर्वांना कवर करण्याचं साठी हे मिशन आहे त्यांना लस देण्यासाठी आता तसं बघायचं झालं तर हे जे मिशन इंद्रधनुष आहे याची सुरुवात दोन हजार चौदाला करण्यात आलेली होती आणि तेव्हा याचा उद्देश जर बघायचा झाला तर तो होता जागतिक लसीकरण म्हणजेच बघा इंद्रधनुषमध्ये जसे सात कलर असतात त्याचप्रकारे लहान मुलांमध्ये सात प्रकारच्या आजारांसाठी मुलांना लस दिली जाणार होती या मिशन अंतर्गत आणि आता ह्याचं हे, हे मिशन जे आहे थ्री पॉईंट झिरो हे लॉन्च करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार वीसला ला हेच मिशन पण मिशन इंद्रधनुष टू पॉईंट झिरो देखील लाँच करण्यात आलेलं होतं आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मध्य प्रदेशातील कोणत्या शहराचं नाव नर्मदापुरम असे ठेवले जाईल असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन होशंगाबाद बघा होशंगाबाद या शहराचं नाव असे ठेवण्यात येणार आहे आता या शहराची जर हिस्ट्री बघायची झाली तर होशंग हा नावाचा एक दरोडेखोर होता ज्याच्या नावावरून या गावाला किंवा या शहराला नाव ठेवण्यात आलेलं होतं आणि ते मालवाचं पहिलं शासक होता हे जे होशंगाबाद आहे ते नर्मदा नदीवरती आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे याचं नाव नर्मदापुरम असं ठेवण्यात येणार आहे आता बघा इथे मध्य प्रदेशशी रिलेटेड क्वेश्चन आलेलं आहे तर मध्य प्रदेशने अलीकडेच पंख अभियान चालू केलेलं आहे मुलींसाठी पंख जर बघायचं झालं पंखचा फुलफॉर्म तर पी म्हणजे प्रोटेक्शन आहे ए म्हणजे अवेअरनेस एन म्हणजे न्यूट्रिशन के म्हणजे नॉलेज आणि हे एच म्हणजे हेल्थ असा त्याचा फुलफॉर्म होतो आहे त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये बांधवगड टायगर रिझर्व आहे किंवा व्याघ्र प्रकल्प आहे आणि हा देशातील पहिला व्याघ्र प्रकल्प असा आहे जिथे हॉट हो एअर बलूनची फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यात येत आहे त्याचबरोबर मध्य प्रदेश ला टायगर स्टेट देखील म्हणतात कारण सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प हे आपल्याला मध्य प्रदेशमध्येच आढळून येतात त्याच्यानंतर इथे जी शहरांची नावं दिलेली आहेत ती मध्य प्रदेशमधीलच आहेत त्यांच्याबद्दल जर करंट अपडेट बघायचं झाला तर बघा बाचा गाव दिलेलं आहे हे भारतातील पहिलं गाव असं आहे जे शंभर टक्के सौरऊर्जेवरती चालणारं आहे त्याच्यानंतर ओंकारेश्वर दिलेलं आहे जगातील सर्वात मोठं तरंगणारं सोलर ऊर्जा प्लांट जे आहे ते बर या ठिकाणी ओपन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर भोपाळमध्ये भारतातील पहिलं ई कचरा क्लिनिक स्थापन करण्यात आलेलं आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच व्ही नारायण स्वामी यांनी कोणत्या राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे असं तुम्हाला विचारलंय तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन पॉंडिचेरी बघा व्ही नारायण स्वामी हे पॉंडिचेरीचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी आपला राजीनामा जो आहे तो पॉंडिचेरीचा गव्हर्नर तमिळ साई सौंदरराजन यांच्याकडे सोपवलेला आहे आता यांच्या राजीनाम्याबद्दलची जर पार्श्वभूमी बघायची झाली तर बघा वी नारायण स्वामी हे काँग्रेसचे नेता होते आणि काँग्रेसला दोन हजार सोळाला ला ज्या निवडणुका झालेल्या होत्या त्या दोन हजार सोळाच्या निवडणुकांमध्ये पॉंडिचेरीमध्ये बहुमत मिळालेलं होतं त्यामुळे त्यांनी इतर आपलं राज्य राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आपलं सरकार जे आहे ते स्थापन केलेलं होतं पण गेल्या अकरा महिन्यात हे दुसऱ्यांदा झालेलं आहे की तिथं बहुमत त्यांनी आपलं गमावलेलं आहे काँग्रेसनं आणि त्यामुळे वी नारायणस्वामी यांनी आपला राजीनामा जो आहे तो उपराज्यपाल उपराज्यपालांकडे सोपवलेला आहे आता बघा जर याचा कॅल्क्युलेटिव्ह स्टडी करायचा झाला तर पोंडिचेरीच्या विधानसभेमध्ये तेत्तीस मेंबर्स असतात ज्याच्यामध्ये तीस हे निवडून आलेले असतात तर तीन केंद्र सरकारद्वारे नियुक्त करण्यात येतात आता ज्या दोन हजार सोळाला ला निवडणुका झालेल्या होत्या त्याच्यामध्ये काँग्रेसला तीसपैकी पंधरा जागा ज्या आहेत त्या मिळालेल्या होत्या आणि त्यांच्या सर्वात वरिष्ठ नेत्याला म्हणजेच व्ही नारायण स्वामींना त्यांनी तिथं मुख्यमंत्री बनवलेलं होतं बघा कोणत्याही राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात सरकार स्थापन करायचं असलं तर जेवढ्या काही सीट्स आहेत सपोज करा पन्नास सीट्स आहेत तर त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त सीट्स त्यांना तिथे लागणार सरकार स्थापन करण्यासाठी म्हणजेच इथे त्यांना किती सीट्स लागणार होत्या काँग्रेसला पंधरा प्लस एक म्हणजे सोळा सीट्स लागणार होत्या मग काँग्रेसनं काय केलेलं होतं दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये त्यांना पंधरा सीट्स मिळालेल्या होत्या त्याच्यानंतर त्यांनी तीन सीट्स ज्या आहेत त्या डी एम के या पक्षाकडून घेतलेल्या होत्या आणि एक अपक्ष उमेदवार होता असं म्हणून त्यांच्या एकोणीस सीट्स झालेल्या होत्या पण अलीकडे काँग्रेसमध्ये ज्या ह्या एकोणीस सीट्स आहेत त्याच्यापैकी चार आमदारांनी राजीनामा दिलेला आहे आणि एका आमदाराला त्यांनी स्वतःहूनच बाहेर काढलेलं आहे तर आता काँग्रेसकडे राहिला किती चौदा सीट्स तर या चौदा सीट्स राहिलेल्या आहेत काँग्रेसकडं आणि त्यामुळे त्यांचं जे बहुमत आहे ते त्यांनी गमावलेलं आहे म्हणून व्ही नारायणस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे पेपरलेस बजेट सादर करणारं पहिलं राज्य कोणतं बनलं आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश हे पेपरलेस बजेट सादर करणारं देशातील पहिलं राज्य बनलेलं आहे बघा तिथले जे वित्तमंत्री आहेत सुरेश खन्ना यांनी पेपरलेस बजेट जे आहे ते सादर केलेलं आहे याच्यापूर्वी आपण बघितलेलं होतं की केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील डिजिटल मोडमध्ये बजेट सादर केलेलं होतं ज्यालाच आपण पेपरलेस बजेट असं म्हणू शकतो आणि हे त्यांनी एका याच्यासाठी त्यांनी एक ॲप देखील लॉन्च केलेलं आहे युनियन बजेट नावाचं तर अशाच प्रकारचं ॲप जे आहे ते उत्तर प्रदेश राज्य सरकारने लॉन्च केलेलं आहे आणि या ॲपवरती त्यांनी बजेटचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते शेअर केलेले आहेत किंवा बजेट जे आहे ते सादर केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे जे ॲप आहे ते गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड देखील करता येणार आहे आता उत्तर प्रदेश हे पहिलं राज्य बनलेलं आहे तर हे जे मॅपमध्ये आहे ते आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशच्या शेजारील राज्य बघायची झाली तर ते आहेत उत्तराखंड हरियाणा दिल्ली त्याच्यानंतर राजस्थान आहे मध्य प्रदेश आहे छत्तीसगड झारखंड आणि बिहार बघा उत्तर प्रदेशला राज्याचा दर्जा मिळाला आहे एकोणीसशे पन्नासला तर राजधानी आहे लखनौ जी गोमती नदीच्या किनारी आहे राज्यपाल आहे श्री आनंदीबेन पटेल ज्या की मध्य प्रदेशचा देखील राज्यपाल आहेत तर मुख्यमंत्री आहेत श्री योगी आदित्यनाथ अलाहाबादचं नामकरण प्रयागराज असं करण्यात आलेलं आहे तर विधानसभेमध्ये चारशे तीन विधान परिषदेमध्ये शंभर मेंबर्स आहेत आणि हे असं राज्य आहे ज्याच्यामध्ये द्विगृही सभागृह आहे अशी भारतामध्ये सहा राज्य आहेत उत्तर प्रदेशसह तर ती कोणती आहेत ते पाहूया एकतर उत्तर प्रदेश एक त्याच्यानंतर महा बिहार महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक लोकसभेमध्ये ऐंशी तर राज्यसभेमध्ये एकतीस मेंबर्स आहेत प्रमुख नृत्य प्रकार आहे कथ्थक तर संगीत प्रकार आहेत सोहरी गज कजरी गजल आणि ठुमरी क्षेत्रफळाच्या बाबतीत चौथा तर लोकसंख्येच्या बाबतीत पहिला क्रमांक आहे उत्तर प्रदेशचा प्रमुख अभयारण्य बघायची झाली तर ती आहेत बखिरा राष्ट्रीय चंबळ चंद्रप्रभा हस्तिनापूर कैमुराणी ओखला इम्पॉर्टंट व्याघ्र प्रकल्प बघा दुधवा आणि पिलीभीत बघा पिलीभीत व्याघ्र प्रकल्प इम्पॉर्टंट आहे कारण वाघांची संख्या दुप्पट करण्यासाठी टी इंटू टू इंटरनॅशनल अवॉर्डने याला सन्मानित करण्यात आलेलं आहे प्रमुख नद्या बघा गंगा यमुना सरस्वती शरयू बेटवाणी घागरा या आहेत त्याच्यानंतर करंट अपडेट जर बघायचं झाल्या तर बघा पिलीभीत व्याघ्र प्रकल्प आत्ताच आपण बघितला आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिला गेलेला आहे सहारणपूरमध्ये भारतातील पहिलं मास्क ए टी एम जे आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे तर लखनौमध्ये हेल्थ एटीएम ओपन करण्यात आलेला आहे कुशीनगर एअरपोर्टला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात आलेला आहे तर नवगड रेल्वे स्टेशनचं नाव बदलून सिद्धार्थ नगर रेल्वे स्थानक असं करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर बघा भारतातील सर्वात सुंदर आणि सर्वात मोठी फिल्म सिटी जी आहे ती उत्तर प्रदेशमध्ये स्थापन करण्यात येणार आहे त्याचबरोबर भारतातील पहिला लेदर पार्क हा उत्तर प्रदेशमधील कानपूर या ठिकाणी ओपन करण्यात आलेला आहे आणि एशियामधील सर्वात मोठा एअरपोर्ट जो तो आहे तो नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे विद्यार्थी मित्रांनो जो की उत्तर प्रदेशमध्येच आहे तर आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या सल्लागार समितीचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण बनले आहेत असं तुम्हाला विचारलं होतं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक अजय मल्होत्रा तर आजचा आपलं लेक्चर इथेच संपत आहे आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल लेक्चरशी रिलेटेड किंवा करंट अफेअर्सशी रिलेटेड तुम्हाला काहीही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर, तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद